काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीएम केअर्स फंडाविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी कर्नाटकमधील एका वकिलानं सोनिया गांधी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी सोनिया यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पीएम केअर्स फंडाबाबत काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून दिशाभूल करणारं ट्विट केल्याचा आरोप वकील के व्ही प्रवीण यांनी केला असून कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 153 आणि 505 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएम केअर्स फंडाविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी कर्नाटकमधील एका वकिलाने सोनिया गांधी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सोनिया यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केलेली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीएम केअर्स फंडाविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी कर्नाटकमधील एका वकिलानं सोनिया गांधी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी सोनिया यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पीएम केअर्स फंडाबाबत काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून दिशाभूल करणारं ट्विट केल्याचा आरोप वकील के व्ही प्रवीण यांनी केला असून कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 153 आणि 505 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.